नमस्कार, मी संजय राऊत, आरटीओ सातारा. लॉकडाऊन परिस्थितीमुळे बऱ्याच वाहतूकदारांना आपल्या वाहनाची कागदपत्रे, जशी योग्यता प्रमाणपत्र ज्याला आपण फिटनेस म्हणतो, वाहतूक परवाना म्हणजे परमिट, ड्रायव्हिंग लायसन्स यांचं नूतनीकरण करता आलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे जुनी वाहनं जी आहेत, जी 15 वर्ष जुनी झाली, त्यांचं देखील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. त्यांना पुन्हा एकदा नोंदणी करावी लागते. अशा सर्व वाहनांकरिता ज्या वाहनांची मुदत किंवा अनुज्ञप्ती लायसन्स जे आहे याची मुदत 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपलेली आहे, अशा प्रकारची सर्व कागदपत्रे, यामध्ये विमा प्रमाणपत्र सोडून इतर कागदपत्रे जी आहेत, यांनी याची मुदत शासनाकडून 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु एकंदरीत लॉकडाऊनमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कोविडच्या प्रादुर्भावावरती कारणामध्ये अधिक तर गर्दी होणे आणि नागरिकांना त्याचा त्रास होणे याच्याकरिता सदर कागदपत्रांची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. समजा कोणाचं लायसन्स 1 फेब्रुवारी नंतर संपत असेल तर त्यांनी याच्यामध्ये कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. सर्व अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आहेत, यांना देखील याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई आपल्याला करण्यात येणार नाही. परंतु जर आपलं लायसन्स किंवा वाहनाचं परमिट असेल, योग्यता प्रमाणपत्र असेल, हे जर 31 जानेवारी 2020 रोजी संपलेलं असेल.